बाय हाय ओ हाय काय यार कधीचा वाट बघतोय मी अरे नाही नाही माझ्यामुळे उशीर झालाय सोके ग काय मग कशी आहे मी मजेत काम कसं चाललंय मस्त मस्त ना मग पार्टी कधी देता काम छान चाललंय म्हणून पार्टी नाही हे कारण नाहीये पण पार्ल्यात एवढा फ्लॅट घेतलाय त्याची पार्टी कुठे दिली तुम्ही अरे पार्टी द्यायला पैसे कुणाकडे आहेत त्याचे हप्ते फेडता फेडता नाकीनं आले आता एक कपडे पण अंगावरचे काढून द्यायची वेळ आली आहे माझी बर 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 म्हणून रोज साहेब नवीन नवीन शर्ट घालतायत वाटतं नाही मला वाटलं ऑफिसमध्ये नवीन हॉट बॉस आली आहे तिला इम्प्रेस करण्यासाठी घालत असावा हा नवीन बॉस हो मग काय नशीब काढले सम्याने ती आल्यापासून काय स्पार्क आले ना त्याच्या आयुष्यात विचार त्याला मला काहीच बोलला नाही रे काय सम्या सांगितलं नाही तिला अगं काय बॉसने त्याला एक ऑफर दिली ए हळू 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 पाणी पी पाणी पी काय झालं हा नवीन बॉस आठवण काढते वाटतं अरे नरेंद्र चल ना उशीर होता आपल्याला चल बघ ग मीरा नवीन बॉस आल्यापासून किती शिस्त लागली बघ नाहीतर बर्मन असताना कुठे एवढ्या वेळेवर जायचं आपण मी आता कशी थोडीशी हिरवळ हो की नाही अरे नरेंद्र चल रे अरे उशीर होता आपल्याला चल 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 मीरा चल बाय 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 चलो बाय चल बस लवकर बस गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग मॅम केळकर येस मॅम मला सांगा आता किती वाजलेत आणि तुम्ही कुठे आहात मॅम 10 वाजलेत आणि मी ऑफिसमध्ये गुड मग मला सांगा की ऑफिसच्या वेळेत तुम्ही सोशल नेटवर्किंग साईटवर काय करताय मॅम ते कार्तिक सिक्युरिटीचा ऍड्रेस फाइंड आउट करत होतो मॅम त्यासाठी सोशल साईट लागते एक ऍड्रेस मिळवायला केळकर इफ आय एम नॉट रॉंग ते आपले वेंडर आहेत राईट येस मॅम मग त्यांचा इनव्हॉइस डॉक्युमेंट काहीच नाही आपल्याकडे म्हणून टाइमपास करताय ना मॅम काम झाल्याशी मतलब ना आत्ताच्या आत्ता घरी निघायचं मॅम आत्ता घरी जायचं आणि उद्या यायचं पण मॅम मला कशी पाहिजे नाही तुमच्यापेक्षा जास्त अक्कल मला आहे म्हणून मी तुमची बॉस कळलं ऑफिस टाइम मध्ये तुम्ही सोशल नेटवर्किंग साईटवर टाइमपास करत होतात म्हणून घरी पाठवते सो लीव मॅम तुम्ही असं करू शकत नाही मॅम मी काहीही करू शकते हा केळकर इनफॅक्ट सगळ्यांनीच ऐका मी आजच आपल्या टेक्निकल टीमशी बोलून सगळ्या सोशल साईट ब्लॉक करणार डेटा लिकेज रिस्क टाळण्यासाठी सो केळकर तुम्ही जाताय का मी तुमची जायची वेगळी सोय करू त्यांचे डेस्क क्लिअर करा मॅम मॅम मी तुमची कंप्लेंट एच आर कडे करेन मॅम ऑफकोर्स बाय ऑल मीन्स पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण तुम्ही ऑफिसमध्ये काय करत होतात हे जर मी सांगितलं ना तर तुम्हाला कायमचं घरी बसावं लागेल मी तर एकच दिवस घरी बसवते सो यू डिसाइड काय बरं वाटतंय ते आणि ह्या पुढे ऑफिस टाइममध्ये कोणालाही सोशल नेटवर्किंग साईटवर टाइमपास करायची इच्छा झाली तर मला न विचारता डायरेक्ट घरी जायचं कारण काय ना मला कळणार मग मी 10 लोकांसमोर तुमचा अपमान करणार इट वोंट बी गुड फॉर युअर हेल्थ राईट वेळ वाया घालवू नका समीर देसाईंना माझ्या केबिनमध्ये पाठवा लगेच झाड काढून टाका मला झाडं बघायची असली ना तर मी बागेत जाते
माझ्या केबिन मध्ये मला झाड बिड अजिबात आवडत नाही. क्लिअर इट. ओके मॅम. मॅम तुमच्या आधी दिसतो सर हे कॅबिन वापरायचे. वापरायचे माझ्या आधी. कुठे असतात ते हल्ली? अमेरिकेला. मग हा कप इथे काय करतोय? तोही पाठवूया. आता मी आवरतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे केबिन माझ्या एकटीच आहे. इथली हवा सुद्धा माझी असते आणि इथे श्वास घेताना सुद्धा माझी परमिशन घ्यावी लागते. कळलं? आणि काय ना, माझ्या स्पेसमध्ये मला दुसऱ्यांच्या आठवणी रेंगाळलेल्या अजिबात आवडत नाही. आणि वस्तू तर क्लिअर दिस मेस अँड गेट आउट. May I come in, ma'am? Come in. So, Mr. Sameer, kasa hota tumcha family time? Chhan. Great. Mag aata office madle time baddal boluya? मला वाटलं ऑफिसमध्ये नवीन हॉट बॉस आली आहे म्हणून रोज साहेब नवीन नवीन शर्ट घालतात वाटतं. नवीन बॉस काय नशीब काढले सम्याने, की आल्यापासून काय स्पार्क आले ना त्याच्या आयुष्यात. अगं काय, बॉसने त्याला एक ऑफर दिली. नवीन बॉस आठवण काढते वाटतं. मॅडम या कागदावर आपली सही पाहिजे होती. मी करून ठेवते, तुम्ही नंतर घेऊन जाल. हो चालेल. थँक्यू. सो समीर, काल तुम्ही मला जो घाईघाईत एक रिपोर्ट पाठवलात त्यात खूप चुका होत्या. नाही तसा मी तुम्हाला फोनही केला पण तुम्ही घरी होतात आणि घरी असताना किंवा घरच्यांबरोबर असताना तुम्ही ऑफिसचे कॉल्स घेत नाही. हो मॅम. ओके, सो असे अजून काही रूल्स आहेत का तुमचे? अजून असे काही म्हणजे असं नाही आहे म्हणजे. गुड. नाही काय ना, आपल्याला एकत्र काम करायचं त्यामुळे एकमेकांना समजून घेतलेलं बरं, नाही का? फक्त क्वार्टर वाईज रिपोर्ट दिलाय, मला क्लायंट वाईज हवा होता. हॅलो अनिल, मी मीटिंग मध्ये, मी तुला करतो नंतर फोन. कामाचा फोन होता? नाही, मित्राचा होता. मग तुम्ही तो कसा घेतला? नाही कारण घरी असताना तुम्ही ऑफिसचे फोन घेत नाही ना म्हणून. मग ऑफिस मध्ये असताना सुद्धा पर्सनल फोन नाही घेतले पाहिजेत ना? नाही तसं तुम्ही तितक्या स्पष्ट भाषेत तुमच्या मित्रांना आणि घरच्यांना सांगायला हवं होतं जितक्या स्पष्ट भाषेत तुम्ही काल मला सांगितलं, नाही का? सांगितलं ना मी त्याला नंतर फोन करतो म्हणून. नंतर म्हणजे ऑफिस नंतर. हे बघा मॅडम, कधी अर्जंट काम निघू शकतं, मी समजू शकतो की. पण मी नाही. कसं आहे ना, समजा मी तुम्हाला आज रात्री फोन केला तर तुम्ही म्हणणार ऑफिसचा फोन आहे, मी घेणारच नाही. मग तुम्हाला ते काम अर्जंट आहे का नाही हेही कळणार नाही. थोडक्यात कामाची अर्जन्सी तुम्ही ठरवणार.
काल रात्री मला त्या चुका लगेच डिस्कस करायच्या होत्या, पण तुम्हाला वाटलं ते इतकं अर्जंट नाहीये, राईट? हे बघा मॅडम, तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत आणि बर्मन सर आम्हाला कॉल अलाव करायचे आणि काम जर नीट होत असेल तर काम नीट होत आहे का नाही हे मी ठरवणार. आणि काय ना, ऑफिसच्या वेळेत जर पर्सनल कॉल झाले ना तर डिस्ट्रॅक्शन होत, त्यामुळे आजपासून ऑफिसमध्ये पर्सनल कॉल्स बंद. आपण समजून घेतलं तर बरं होईल, अदरवाईज इट वोंट बी गुड फॉर यू. कालच्या रिपोर्टची कॉपी आणा, म्हणजे समोरासमोरच डिस्कस करता येईल. समीर आता बोलू शकणार नाही. का? ते तुम्ही त्यांच्याशी नंतर बोला ना. आपण कोण बोलतोय? मेनका. मेनका अगरवाल. मी त्याची बायको बोलतीये, त्याला प्लीज फोन द्या. ग्रेट. पण तरीही समीरला नाहीच बोलता येणार. हॅलो. हा मैं कमीन मैम. यस प्लीज. बसा मिस्टर समीर. तुम्हाला एक फोन आला होता, मी सांगितलं तुम्ही बोलू शकणार नाहीत म्हणून. तुम्ही मला आलेला कॉल रिसीव केला? तो माझ्या केबिन मध्ये वाजत होता आणि मला डिस्टर्ब होत होता. पण फोन माझा होता ना. मग घेऊन जायचा ना बरोबर. हे बघा मॅडम, माझ्या फोनला हात लावायचा तुम्हाला अधिकार नाहीये. तुम्ही तुमच्या लिमिट्स क्रॉस करताय. चुकताय. माझी लिमिट अशी काही नसते. फोन घेऊ नका. मी घेणार, घ्यावा लागेल मला. एक मिनिट. हॅलो समीर, कोण होती ती बाई आणि ती मला असं का म्हणाली की तू फोनवरती? मीरा, मी तुला सांगतो नंतर, फक्त समीर. हो मॅडम. अरे यार. हॅलो हॅलो मिस्टर समीर, मी घुबड नाहीये, मुंगी आहे. सतत काम करत असते, काळ वेळ न बघता. गाडी डॅमेज झाली नव्हती, पण फोन झाला. फोनची किंमत सांगा, मी तेवढे पैसे देते. आणि फोन असा आणा जो ऑफिसमध्ये वाजणारच नाही. टेक इट. तुमच्या जागी जर आता पुरुष उभा असता ना तर कानाखाली आवाज काढला असता मी त्याच्या. तुम्ही बाई माणूस आहात ना म्हणून शांत बसतोय. हा जो का पैशांचा माझा ना लोकांना दाखवायचा मला नाही. मी तुमच्यासाठी काम करत नाही, इकडे या कंपनीसाठी काम करतो. तुमच्या हाताखालचा नोकर नाहीये मी. तो केळकर आहे ना केळकर, त्यांच्यासारख्या माणसांना घाबरवायचं या समीर देसाईला नाही. मी नाही ऐकून घेणारा. ही जी काय दादागिरी चालू आहे ना, याचे परिणाम वाईट होतील. अँड दॅट विल नॉट बी गुड फॉर युअर हेल्थ. Thank you.
आहोत? हां, काही नाही, मी सांगायला फोन केला की मी बेंगुरलाहून परत आली. ओके. खरं म्हणजे मी मौलिकला फोन करणार होते, पण तो दुपारी झोपतो ना, म्हणून तुला फोन केला. नाही, काही हरकत नाही, मी त्याला सांगेन ना तुझा फोन येऊन गेला. ऐक ना, मौलिक बरा आहे ना? हो. म्हणजे मी तसा त्याला मेसेज करून ठेवलाच आहे. बरं, ठीक आहे. ताई, मी काय म्हणते, मी तुला नंतर फोन करू का? मला जरा बाहेर जायचंय. आत्ता ऑफिस मधून काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही अगं, क्लायंट मीटिंग आहे. तर मी तुला नंतर फोन करते ना. ओके ओके, चल बाय बाय. सर, मला तुमच्याशी बोलायचंय थोडं. बोल बोल, मी ऐकतोय. मला ऍक्च्युली मला तुला काय सर, मला कंप्लेंट करायची. मला वाटलं तू म्हणतोयस की तुला तुझ्या डिसिजनचा पश्चाताप झालाय. सर हे बघा, मला आता ह्या वेगळ्या विषयावर बोलायचं आहे आणि हा प्रॉब्लेम खरंच सिरियस आहे. अच्छा, काय काय प्रॉब्लेम? सिरियस प्रॉब्लेम काय? माझी नवीन बॉस मेनका अगरवाल. मेनका अगरवाल? नमस्कार. नमस्कार. अरे वा, तुम्ही या ना, या बा. बसा बसा. धन्यवाद. काय आज इकडे कुणीकडे चक्कर? काही नाही, पार्ल्यात आलोच होतो. निमंत्रण होतं व्याख्यानाच. बर. म्हटलं जाता जाता भेटून जाऊ. कसं आहे, आम्ही राणे रीतीला चोख असतो, व्याह्यांशी उत्तम संबंध ठेवावेत या मताचा मी आहे. निदान आपल्या परीने आपण प्रयत्न तरी करा, नाही का? खरंय खरंय, अगदी खरंय. बर बसा, काय पाणी वगैरे? काही काही नको, तुमच्यासारख्यांची भेट झाली पुरे. कुठे गेली कुठे बाकीची मंडळी? आई दिसत नाहीये. आईंची तर माझी भेटही नाही झाली. आई पिक्चरला गेली आहे, आई आणि मौलिक. पिक्चर का? वा वा, उत्साहाचा झरा आहेत नाही आई? या वयात सुद्धा त्यांनी उत्साह जपलेला आहे. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. नमस्कार. नमस्कार. मी अचानक इकडे कस काय? व्याख्यानाचं आमंत्रण होत पार्लेला, म्हटलं जाता जाता भेटून जावं. हो, कशाला? म्हणजे काही काम होत का तुमचं? नाही नाही, सहज. आमचे हे घरी नाही आहेत. पण नाही, हरकत नाही, तुम्ही आत. तुमची भेट होणं महत्वाचं. बसा, पाणी आणते मी. मग काय चालू आहे सध्या? नवीन काय लिखाण वगैरे चालू आहे की नाही? एक कादंबरी लिहायला घेतली, एका घटस्फोटाची कथा. कोणाचा घटस्फोट? ठरायचं. धन्यवाद. कसला विचित्र आवाज येतो तिथे? कुठे कुठे? हा काय इथं इथं कोपऱ्यात असं काहीतरी विचित्रच आवाज येतो जरा. कुठे थांबा, पाहतो मी त्या कोपऱ्यात. तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. एका तात काय काय झालं वहिनी? एकदम का ओरडलं तसं? काय काय म्हणताय ते? हे मी माझ्या कादंबरीच सांगत होतो जरा. हो का? नाही पण तिकडं तर कसलाच आवाज नाही. हो का? नाही मला तसं वाटलं, सॉरी. म्हणजे तुम्हाला उगाच जावं लागलं. चहा घेणार का? टाकते मी चहा, टाकते. आले. हॅलो. मेनका? येस सर. प्लीज कम टू माय केबिन. येस सर. या.